सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला होता। पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात सुद्धा नागरिकांना 8 दिवसाआड पाणी मिळत होतं। शहराचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी अनेक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी अनेक आंदोलन देखील केली। शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी 5 नंबर साठवण तलावाच्या योजनेला निधी मिळावा यासाठी कोपरगाव मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार आशुतोष काळे यांनी वेळोवेळी पाठपुरावा देखील केला। काही दिवसांपूर्वीच नगर परिषदेच्या 5 नंबर साठवण तलावाच्या कामासाठी 1,25 कोटी रुपयांची तांत्रिक मंजुरी मिळवली होती, मात्र काल महाविकास आघाडी सरकारने या 5 नंबर साठवण तलावाच्या योजनेला 131.24 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे, अशी माहिती नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिली आहे। पाथर्डीमधील माणिकदोंडी घाटामध्ये टँकरच्या पुढच्या बाजूचं टायर फुटल्याने टँकर सुमारे 20 फूट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे, तर सुदैवानं चालक सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली आहे। सदर घटनास्थळी बारामती अॅग्रो लिमिटेडचे मॅनेजर अनिल नवले हे देखील दाखल झाले असून सदर घटनेची माहिती पाथर्डी पोलीस स्टेशनला कळवण्यात आली आहे। तर गतवर्षी या बारामती हायवेचं काम पूर्ण झालं असून या घाटाचं नूतनीकरण झालं आहे, त्यामुळे काही वळणावर तीव्र उतार असल्याने या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत, त्यामुळे या वळणाचा उतार कमी व्हावा यासाठी नागरिकांची मागणीला जोर धरू लागली आहे। संगमनेर तालुक्यातील दांदरफळ गावचे सरपंच भानुदास शेटे यांची सुकन्या मोनल भानुदास शेटे हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे। मोनल शेटे या MPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे। या यशाने मोनल शेटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। स्वदेश सेवाभावी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब देशमाने यांनी मोनल शेटे हिचं कौतुक आणि अभिनंदन केलं आहे। दांदरफळ बुद्रुक येथील मोनल शेटे हिची MPSC द्वारे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्यामुळे दांदरफळ बुद्रुक गावात व संगमनेर तालुक्यात एकच आनंदाचं वातावरण सध्या बघायला मिळत आहे। श्रीरामपूर श्रीगोंदा तालुक्यातील 4 ठिकाणी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापे टाकलेत। या प्रकरणी चौघांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईत हातभट्टी दारू रसायन असा 87,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सुहास नंदकुमार आलवट व बरकत अली रशीद शेख याच्या विरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील विशाल विठ्ठल पवार या तरुणाने रात्रीच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेच्या छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। आत्महत्या केल्याची घटना घडल्याचं समजताच जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, कृष्णा विखे, सुनील चव्हाण, पोलीस पाटील अशोक पवार आदींनी धाव घेऊन युवकाला खाली उतरवलं व मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथे आणण्यात आलाय। तर विशाल पवार या तरुणाने नेमके कोणत्या कारणातून आत्महत्या केली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही। या घटनेचा तपास राहुरी पोलीस करत आहेत। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांना दोघा सख्या भावांनी कार्यालयात घुसून मारहाण केली आहे। नगर तालुक्यातील अकाळनेर सबस्टेशन येथे ही घटना घडली आहे। या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोघा सख्या भावांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। कनिष्ठ अभियंता संदीप विठ्ठल बराट यांनी ही फिर्याद दिली आहे। स्नेहलता कोल्हे आमदार होत्या, त्यावेळी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे मार्गदर्शन लाभलं। यांच्यासारखा व्यक्ती निघून जाणं ही समाजाची हानी आहे। त्यांनी जे कार्य उभं केलंय ते पुढे जात राहील यासाठी भाजप पूर्ण शक्तीनिशी कोल्हे कुटुंबियांच्या मागे उभे राहील। स्वर्गवासी कोल्हे यांची उणीव तर नेहमीच भासेल, पण ती उणीव भासू न देता त्यांचं कार्य असंच पुढं सुरू ठेवण्यासाठी जी शक्ती लागेल ती कोल्हे कुटुंबाच्या मागे उभे करून हे कार्य अविरत पुढे चालू ठेवू असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं। माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनानंतर फडणवीस यांनी येसगाव येथे कोल्हे यांच्या निवासस्थानी जाऊन कोल्हे कुटुंबियांचं सांत्वन केलं। या प्रसंगी ते बोलत होते। गावाची जी सेवा त्यांनी सुरू केली तेव्हापासून तर सातत्याने जवळजवळ 70 वर्ष समाजकारण त्यांनी केलं,
विशेषतः जलसंधारण असेल, साखर कारखानदारी उभी राहिली, त्यातनं लोकांना रोजगार मिळाला, शेतकऱ्यांना समृद्धी मिळाली, विविध संस्थांच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य सर्व गोष्टी समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा त्यांनी केला। ते अक्षरशः सिंहासारखे गरजायचे आणि इतकं प्रचंड त्यांना प्रत्येक गोष्टीचं ज्ञान होतं की त्यांच्यासोबत भेटलं तर आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळायच्या। शेतकऱ्यांकडील वीज बिलाची रकमेची थकबाकी ही मोठी आहे, मात्र त्यासाठी कडक वसुली सुरू केल्यानंतर त्यांचे वेगळे पडसाद उमटून राजकीय आंदोलन होत आहेत, त्यामुळे आता 3 महिने शेतकऱ्यांची वीज न तोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। याचा परिणाम वसुलीवर होत आहे, त्यामुळे महावितरण कंपनीने आता आपला मोर्चा घरगुती ग्राहकांच्या थकबाकी वसुलीकडे वळवलाय। बिल न भरणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जात असून नगर जिल्ह्यात अशा 4980 थकबाकीदार ग्राहकांची वीज या महिन्यात तोडण्यात आली आहे। महावितरणची केवळ कृषी पंपच नव्हे तर अन्य ग्राहकांकडेही मोठी थकबाकी आहे, त्यातील सरकारी आणि संस्थापक ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी अडचणी येत आहेत। पाथर्डी येथे शाळेत शिकणाऱ्या एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्याच शाळेत एका 20 वर्षीय तरुणाने छेड काढल्याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिलेल्या फिर्यादीनुसार शाळेतील जिन्यावरून खाली उतरत असताना या तरुणाने तिचा हात धरून तिच्याशी गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न केला, झालेला प्रकार कुणाला सांगू नकोस अशी धमकी देखील दिली। त्यानंतर त्या मुलीने झालेला प्रकार घरी सांगून घरच्यांसमवेत पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। कारवाईनंतर आरोपीस 1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। विहिरीचे खोदकाम सुरू असताना विजेचा शॉक लागून राहुरी येथील अरबाज शेख या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे घडली आहे। भोकर परिसरातील वडजाई शिवारात रवींद्र गोविंद काळे यांचे 50 फूट विहीर खोदाईचं काम सुरू होतं। हे काम राहुरी तालुक्यातील निसार शेख यांनी घेतलं होतं। या प्रकरणी श्रीरामपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे। या बातम्यांसह जिल्ह्याची खबरबात मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।